नमस्कार मित्रांनो ए स्क्वेअर फूडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत कोणताही काजू आणि पनीर न वापरता आपण अमेझिंग अशी आज रेसिपी पाहणार आहोत एकदम स्वस्तात मस्त अशी ही आज आपण सोया पालकची भाजी पाहणार आहोत आणि कॅल्शियम आयर्न आणि प्रोटीनने भरपूर अशी ही भाजी आहे आणि बनवायला अगदी सोपी आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटतील चला तर मग सुरू करूया इथे एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये मी दोन कप भरून पाणी घालत आहे पाण्यामध्ये मी एक चमचा तेल पाव चमचा साखर आणि थोडंसं सा मीठ घालत आहे साखर घातल्यामुळे आपला पालक अजिबात काळा होत नाही ही टीप तुम्ही लक्षात ठेवायची आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर इथे मी एक अख्खी जोडी पालकाची साफ करून धुवून घेतलेली आहे ती इथे मी घालत आहे त्यानंतर इथे मी चार चमचे शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते अर्धा तास ते मी आता इथे घालत आहे इथे आपण काजूऐवजी शेंगदाण्यांचा वापर करत आहे आपल्या भाजीला अप्रतिम टेस्ट येते काजू घालायची काहीच गरज नाही आहे आणि शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आपल्या शरीरासाठी सुद्धा अगदीच चांगले आहेत आता हे दोन्ही एकत्र करून एक, एक पाच मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे पालक नरम होईपर्यंत पाच मिनिटानंतर पालक छान शिजलेला आहे गॅस बंद करून मी पालक थंड होण्यासाठी ठेवत आहे जोपर्यंत पालक थंड होत आहे तोपर्यंत आपण सोया चंक्स उकळून घेऊया त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे पाण्याला छान उकळे आल्यानंतर त्यामध्ये मी सोया चंक्स घालणार आहे हे न्यूट्रेलरचं पॅकेट आहे दहा रुपयेचे एक पॅकेट आहे तेवढे चंक्स मी इथे घातले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोया चंक्स कमी जास्त करू शकता दोन मिनिटं उकळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून हे स्वच्छ दोन पाण्याने धुवून पिळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो वास आहे तो आपल्याला भाजीमध्ये नको आहे असे नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिटात हे पटकन शिजून जातात आणि नंतर आपल्याला ते भाजीमध्ये पण शिजवायचे आहेत आता आपला पालकसुद्धा थंड झाला आहे तर आपण इथे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया पालक आणि शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा लसणाच्या पाकळ्या आणि एकदम थोडंसं आलं घालत आहे झाकण बंद करून ह्याची मी छान पेस्ट बनवून घेत आहे तुम्ही बघू शकत आहात ह्याची पेस्ट किती छान हिरवीगार झाली आहे पालक अजिबात काळा पडलेला नाही आहे तुम्ही बघू शकत आहात इथे मी एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलं आहे आणि त्याचबरोबर एक चमचा बटरचासुद्धा सुद्धा घातला आहे जर बटर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक चमचा तूपसुद्धा घालू शकता थोडंसं तेल गरम झाल्यानंतर इथे मी एक तेजपत्ता आणि अर्धा चमचा जिरं घालत आहे जिरं पाच ते दहा सेकंद छान परतून घ्यायचं आहे बारीक दोन कांदे चिरून घेतले आहेत ते सुद्धा घालत आहे कांदा दोन ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टमॅटो घालत आहे टमॅटो मिसळून आपण त्यावरती दोन मिनिटं झाकण ठेवून वाफ काढणार आहोत वाफ काढल्यानंतर टमॅटो थोडासा सॉफ्ट झाला आहे आणि आता आपण ह्यामध्ये मसाले घालूया एक चिमूटभर हळद घालत आहे हळद जास्त घालायची नाही आहे कारण आपल्याला आपल्या भाजीचा ग्रीन कलर मेंटेन करायचा आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट पावडर इथे मी ठेवणीतला मसाला वापरत नाही आहे साधं जे लाल तिखट असतं तेच घालत आहे एक पंधरा वीस सेकंद छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण सोयाचंक्स यामध्ये घालणार आहोत आणि सोयाचंक्ससुद्धा दोन ते तीन मिनिटं छान परतून घेणार आहोत कारण मसालेसुद्धा त्यामध्ये छान ॲब्झॉर्ब झाले पाहिजेत म्हणून दोन ते तीन मिनिटं परतून झाल्यानंतर इथे आपण पालकाची प्युरी घालणार आहोत तुम्ही बघू शकत आहात प्युरी अजूनही तितकीच ग्रीन दिसत आहे आणि पालक शिजल्यानंतरसुद्धा तितकाच ग्रीन दिसणार आहे ज्या भांड्यामध्ये पालक उकळलेला होता त्याचं जे पाणी होतं ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं धुवून घालत आहे कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ करू शकता चवीनुसार मीठ घालून एक दोन ते तीन मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे झाकण न लावताच आपण हे दोन ते तीन मिनिटं शिजवून घेणार आहे त्यानंतर इथे एक चमचा कसुरी मेथी आणि अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे परत एकदा छान एकत्र करून झाल्यानंतर एक मिनिटं उकळून देणार आहे त्यानंतर मी इथे तीन ते चार चमचे घरातली जी फ्रेश मलाई असते ती घालत आहे मलाई घातल्यानंतर इथे मी गॅस बंद करणार आहे आणि छान एकत्र करून घेत आहे इतक्या सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी आपली भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयर्न आणि प्रोटीन असलेली भाजी तयार आहे तुम्ही ही चपाती किंवा फुलक्यासोबतसुद्धा खाऊ शकता इवन भातासोबतसुद्धा खूप टेस्टी लागते लहान मुलं तर खूप आवडीने खातात अशी ही सोया पालकची भाजी अमेझिंग लागते टेस्टला तुम्ही कधीही करा पालक सोयाबीन आणि शेंगदाणे हे आपल्या घरचेच सामान आहे जे आपण शेंगदाणे घातले होते भिजून त्याच्यामुळे ह्याची टेस्ट एकदम क्रीमी येते कधीही बनवा कधीही खा आणि एन्जॉय करा चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये व्हिडिओ शेअर करा मस्त खा स्वस्त राहा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू